पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी भक्त मंडळ, स्नेहवंद परिवार, लक्ष्मी नृसिंह प्रतिष्ठान, देवनाथ फाउंडेशन आणि मोहटा देवस्थान समितीचे विश्वस्त डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृहावर पत्रकार दिन आणि आमदार निलेश लंके यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे रफिक शेख, दीपक काळे महाराज, नामदेव लबडे यांसह अनेक मान्यवर आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य संयोजक आणि मोहटा देवस्थानाचे विश्वस्त डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे. विविध संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा गौरव यावेळी करण्यात आला. निस्वार्थी भावनेने समाजातील लोकांचे प्रामाणिक काम केल्यास आपल्याला भरभरून प्रेम मिळतं. हे काम करताना दैवी शक्ती आपल्या बरोबर पाहिजे. ती शक्ती आई मोहटा देवीच्या रूपाने माझ्या पाठीमागे असते. कार्यकर्त्यांचे श्रम, मतदारांचं प्रेम याबरोबरच मोहटा देवीचे आशीर्वाद सर्वत्र यश देतात असं प्रतिपादन याप्रसंगी आमदार निलेश लंके यांनी केलं आहे. त्या गावात मला निवडणुकीला पैसे दिले लोकांनी. शेवट आपण ज्यावेळेस समाजाचं काम करीत असतो, समाजाचं आपण निस्वार्थपणे काम केल्यानंतर 100% आपल्याला समाज धोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपण समाजाचं काम केलं पाहिजे. समाजाचं काम करीत असताना कुठेतरी आपल्या दैवी शक्ती आपल्या बरोबर पाहिजे. ती दैवी शक्ती म्हणजे आई मोठा देवी. गोष्ट करायचं जर ठरलं तर मी बऱ्याच वेळा तुमच्या त्या पुजाऱ्यांना माहीत नसतं, जे सिक्युरिटीला सुद्धा माहीत नसतं, मी बऱ्याच वेळा दर्शन घेऊन जातो. कधी कधी त्यांच्या लक्षात आल्यावर मला ते लाईनीतून बाहेर काढत येत नाही. तुम्ही कुठं लाईनीतून थांबत, तुम्ही देवीचे लाडके भक्त, एकूणजा दर्शना. निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा 23 तारखेला 24 निकाल होता साहेब आपला, 23 मी दर्शन घेतलं. दैवी देवीची कृपादृष्टी झाल्यानंतर म्हणजे काही पण होऊ शकतं महाराज. 100% मी या गोष्टीला मला अनुभव सगळा, म्हणजे माझा जो साक्षात्कार जो मला बदल झाला. मी आता 30 तारखेला मी वैष्णोदेवीला जात असतो. आम्ही 500-600 कार्यकर्ते असतात वैष्णोदेवी. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बरेच कार्यकर्ते जात असतो. मोठा देवीला सुद्धा आमचं महिला देवदर्शनाची ट्रीप, म्हणजे तुम्ही पाहिला असेल सगळ्या पाथर्डीकरांनी त्याचा अनुभव घेतला असेल. म्हणजे राज्यात नाही देशात सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांची देवदर्शनाची ट्रीप झाली नसेल. शेवट आपण काहीतरी केलं पाहिजे. 100% समाजाचं काम केलं पाहिजे. या ठिकाणी काय आमच्या सहकार्याने सांगितलं की 222 आता एक सहज नंबर आपडला. आपण निश्चित नितीन गडकरी साहेबांची एकदा वेळ घेतो. तुम्ही या त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांना भेटू. आपण तो रस्ता 100% त्या रस्त्याची म्हणजे इतकी चर्चा होती का मोठा देवीला जायचं म्हणलं काय रस्ता खराब आहे. त्या रस्ता आपल्याला तो जो बंद पडलेला रस्ता आपल्याला कसा चालू करतात त्यासाठी मी प्रयत्न करेन. मी पण तुमचा पाथर्डीतलाच रहिवासी असल्यासारखं मला कुठलंही काम सांग किती पण वाजता सांगा त्या ठिकाणी मी धावून आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पहिला प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.